आणि शिंदे जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, जिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव ती शिवसेना, ठीक आहे, त्यांच्यावर मेहरबानी करून त्यांना वेगळा गट, त्यांना निशाणी वगैरे हे या गोष्टी केल्या आहेत. आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. पण तुम्हाला मी सांगतो, निवडणूक आयोग कशाप्रकारे काम करतो, आपला कशाप्रकारे नेमणुका होतात, त्याच्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट ह्याच्यात सुनावणी सुरू आहे. आणि आम्हाला खात्री आहे, जरी दबाव असले या सगळ्या संदर्भात एका विशिष्ट बाजूने निर्णय घेण्याचे, तरीसुद्धा वरती सर्वोच्च न्यायालय जे आहे आमचं, त्याच्यावरती आमचा विश्वास आहे न्यायदेवतेवरती. आणि बाळासाहेब ठाकरेंची आणि महाराष्ट्राची पुण्याई ही वाया जाणार नाही. महाराष्ट्राची 11.5 कोटी जनता ही डोळ्यात प्राण आणून या निर्णयाकडे पाहत आहे. मग धनुष्यबाण असेल, शिवसेना हे नाव असेल, हे बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचं आहे. बाकी गट वगैरे जे काय आहेत त्या संदर्भात निकाल राज्याची जनताही घेईल आणि न्यायालयसुद्धा घेईल. आम्हाला पूर्ण खात्री आहे की जसं मगाशी म्हणालो की बाळासाहेब ठाकरेंचं आणि महाराष्ट्राचं पुण्य हे अशा प्रकारे कोणाला पळवून देता येणार नाही. काल बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं, त्यावेळी जे फोटो लावले होते त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा फोटो सगळ्यात शेवटी. हा, की त्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की आपले मुख्यमंत्री वगैरे फार भाऊक झाले होते बाळासाहेब ठाकरेंचं नाव देतोय म्हटल्यावर. हे ढोंग आहे. फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख तिथे केला प्रधानमंत्र्यांनी, पण तिथे कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान राहील, प्रतिष्ठा राहील अशा प्रकारचं वर्तन कोणी केलं नाही. जसं आपण म्हणाला की जे छायाचित्र लावली होती त्यात चौथ्या क्रमांकावर बाळासाहेब, जे ज्या 11 ताऱ्यांसंदर्भात आमच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे भाषण केलं की महाराष्ट्राला 11 तारे विकासाचे आम्ही देतोय, त्यातला पहिले 2 तारे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे, त्या दोन्ही ताऱ्यांचा अवमान आणि अपमान तिथे झाला. छत्रपती शिवाजी महाराज हा तर प्रखर सूर्य, तारा नाही सूर्य, प्रखर सूर्य, त्या सूर्यावर थुंकणारे त्या व्यासपीठावर होते. ताऱ्यांच्या कशाला गप्पा मारताय? आम्हाला असं वाटलं की राज्याचे मुख्यमंत्री चिंतामणराव देशमुखांप्रमाणे प्रधानमंत्र्यांना विचारतील की महाराष्ट्राचा अपमान करणारे व्यक्ती या व्यासपीठावर असताना या व्यासपीठावर कसा बसून तुम्ही कसे आलात. पण प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पाठीवर काहीतरी थाप मारली, ती थाप बहुत यासाठी असावी की शाबास शिवसेना फोडल्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंची, याबद्दल थाप होती का? ती पाठीवर शाबासकीची थाप होती. जे औरंगजेब अफजल खानाला जमलं नाही, जे आम्हाला जमलं नाही, तो तुम्ही खंजीर खुपसून दाखवला, त्याबद्दल थाप होती का? अशी या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि खास करून काल बाळासाहेब ठाकरेंना जो चौथ्या क्रमांकाचं जे काय तुम्ही म्हणताय मी वृत्तपत्रात वाचलं आहे, हे लोकांनी निदर्शनास आणलं आहे, हे तर अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राची श्रद्धास्थानं, महाराष्ट्राची दैवत या संदर्भात ही बेफिकिरी, बरं का, यास काय म्हणावं तुम्ही? आणि तुम्ही सहन करताय सगळ्या गोष्टी, जो महाराष्ट्र स्वाभिमान अभिमान अस्मिता हा यासाठी प्रसिद्ध आहे, शौर्यासाठी प्रसिद्ध आहे, त्या महाराष्ट्राच्या नशिबी हे काय आलंय हे दुर्दैवानं म्हणावं असं वाटतंय. सर, महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे खासदार अमित शहा यांना भेटले सीमा प्रश्नासंदर्भात, तरीही मुंबईचं ट्विट चालूच आहे. आज कर्नाटक मधले खासदारांनी मुंबई हे कदाचित अमित शहांना भेटू शकतात, महाराष्ट्र राज्य सरकार कमी पडतंय? नक्कीच कमी पडतंय, नाही शेपूट घातलाय, बोलायलाच तयार नाही. काल ते प्रधानमंत्र्यांना बोलतील, विचारतील, काहीतरी बोलतील, यासाठी कानात प्राण आणून महाराष्ट्र ऐकत होता. पण काय झालं? ओशाळवाणेपणाने ते उभे होते असं लक्षात आलं. मेहरबानी खात्यात एखाद्याला उभं करतात तसं उभे होते. मला वाईट वाटतं महाराष्ट्राचं आणि मुख्यमंत्र्यांचं आपल्या. आज गृहमंत्री अमित शहांना जर कर्नाटकचे काही खासदार भेटत असतील तर मला त्यांच्याविषयी आक्षेप घ्यायचं कारण नाही. हा प्रश्न जर सुटत असेल सामोपचाराने तर तो सुटायला हवा. मुळात हा प्रश्न निर्माण केला बोम्मई यांनी, काही कारण नव्हतं.
सर्वोच्च न्यायालयामध्ये विषय सुरू असताना अचानक तुम्ही महाराष्ट्राच्या गावांवरती हक्क सांगता, सांगली असेल, सोलापूर असेल, याची गरज नव्हती. दोन राज्यामध्ये, दोन राज्याच्या जनतेमध्ये अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत. आमचं काय तिकडला जनतेशी भांडण नाही, राज्याशी भांडण नाही, हा माणुसकीचा लढा आहे. 20 लाख लोक गेल्या 60 वर्षापासून महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गानं, कायदेशीर मार्गानं लढाई लढत आहेत, त्यांना लढू दिलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावरती अत्याचार कशा करता करताय? आणि प्रथमच असं होतं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या विषयावरती गप्प आहे. आतापर्यंत जेव्हा जेव्हा अशा घटना घडलेल्या आहेत तिथे, तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्यांना आवाज उठवला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जी शाहीफेक झाली, त्यानंतर पत्रकाराला अटक करण्यात आली होती, मात्र रात्री त्या पत्रकाराला सोडण्यात आलेलं आहे. सर, पत्रकारांची एकजूट तर दिसली, मात्र कलम जी लावली आहेत त्यामध्ये हत्येचा प्रयत्न असा आहे की चंद्रकांत दादा पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत. अशा प्रकारचं मंत्र्यांवरती हल्ला करणं याचं समर्थन कोणी करणार नाही. कोणावरही अशा प्रकारचा हल्ला होऊ नये, सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करणार आहे. पण अशा प्रकारचे आंदोलनं यापूर्वी सुद्धा झालेली आहेत, ना असं नाही, झालेली आहेत. आमच्यावर सुद्धा अशा प्रकारचे हल्ले झालेले आहेत, यापुढे होऊ शकतात. सामनावरती मोर्चे आलेले आहेत, आमच्यावरती मोर्चे आलेले आहेत, तेव्हा हे लोक टाळ्या वाजवत होते, हे लोक टाळ्या वाजवत होते. मी काली म्हणालो की सर्वच राजकीय पक्षांनी अंतर्मुख होऊन या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे. पत्रकारावरती खटले दाखल करून काहीच होणार नाही. पत्रकार त्यांचं काम करत असतात, लिहत असतात, बोलत असतात. त्यानंतर आंदोलक जे असतात त्यांच्या भावनेचा उद्रेक होतो, तो का झाला याचा विचार केला पाहिजे. चिडून काही होणार नाही. तुम्ही सुद्धा आमच्यावर ज्या प्रकारची भाषा वापरताय, टिप्पण्या करताय, त्याच्यामुळे लोकांचा उद्रेक होऊ शकतो, पण आम्ही शांत आहोत, आम्ही शांत आहोत. होऊ शकत, शेवटी कोणाचाही बळी दिला, मान कापली की त्याचे तळतळ्यात लागतातच. हत्या ही प्राण्याची असेल ना तर माणसाची असेल. महाराष्ट्रामध्ये गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, संत सज्जन यांनी या संदर्भात काही भूमिका मांडलेल्या आहेत अशा बळींसंदर्भात. त्याच्यामुळे ही जर भूमिका कोणी घेतली असेल तर त्याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. निर्भयाचा फंड हा दुसरीकडे वापरला गेला आहे, पोलिसांना गाड्या दिल्या, दुसरीकडे नाही. ज्या आमदारांनी गद्दारी केली, ज्या आमदारांनी बेमानी केली, ज्या आमदारांनी महाराष्ट्र पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या मागे आणि पुढे सुरक्षेचा ताफा लावण्यासाठी, निर्भयासाठी म्हणजे अबलांसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या गाड्या, वाहनं आणि यंत्रणा ही बेईमान आमदारांच्या सुरक्षेसाठी लावणं, ही महाराष्ट्राचा नव्हे तर देशातल्या समस्त महिला वर्गाचा अपमान आहे. याशिवाय ज्या महिला आतापर्यंत अशा प्रकारच्या अत्याचारात बळी पडलेल्या आहेत, बरं का, त्या सगळ्यांचा अवमान आणि अपमान आहे. त्या सगळ्यांचा विचार करून अशा प्रकारची यंत्रणा देशभरात राबवण्यात आली, निर्भया, महाराष्ट्रात सुद्धा, देशभरामध्ये. आणि महाराष्ट्र एकमेव राज्य मला दिसतंय ऐतिहासिक जी क्रांती केली असं म्हणतात ते क्रांतिकारक, की महिलांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडून महिलांचे प्राण आणि त्यांचा सभ्यता, बरं का, त्यांची